खडसे साहेब भाजपचे आमदार होते, आमदार मंत्री विरोधी पक्ष नेते. आमच्या दोघांमध्ये संघर्ष झाला, दुर्दैवाने ठरला भाजपचा मतलब झाला. पण त्या संघर्षातून मी नाही तर माझी पूर्ण टीम उभी राहिली, आणि संघर्षातून उभी राहिलेली टीम ही पुढच्या कोणत्याही आव्हानाला अतिशय चांगल्या पद्धतीने सामोरं जाऊ शकतं. म्हणून संघर्ष असलाच पाहिजे. इथे शिवसेनेत कधी जातीचा किंवा धर्माचा विचार केला जात नाही. मुस्लिम समाजाचे अनेक चांगले कार्यकर्ते आमच्यावर खांद्याला खांदा लावून किंबहुना आमच्या पुढे कौल जाऊन खूप सुंदर काम करतात. ते पाहिल्यावर खऱ्या अर्थाने असं वाटतं की शिवसेना हा योग्य पक्ष आहे. उदयनगर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अतिशय अनुकूल आहे. एशियन हायवे, रेल्वे मार्ग, लोहमार्ग आहे. आपल्याकडे हाय टेन्शनची लाईन आहे. पाणी मुबलक आहे. हातनूर धरणामुळे पाणी मुबलक आहे आणि रोजगारासाठी तरुण खूप आहे. अशा स्थितीमध्ये मुक्ताईनगर तालुक्यात एमआरडीसी भरू शकते. म्हणून एमआरडीसीचा प्रयत्न आहे. त्याच्या दोन निवडणुका लढलो. 14 निवडणूक अभूतपूर्व अशी निवडणूक झाली की जी लोकांनी डोक्यावर घेतली. छोट्याशा मताने माझा पराभव झाला. तोही खडसे साहेबांनी निवडतात की जे स्वतःला मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजत होते. तुमचा स्ट्रगलही खूप आहे. तुमच्या स्ट्रगल बद्दल जीवनाबद्दल काही सांगा मला. याच्याबद्दल मला खऱ्या अर्थाने चांगलं वाटलं. हा स्ट्रगल आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलो. संघर्षामधूनच कुठेतरी माणूस घडत असतो. माझ्यानंतर माझ्यासारखं काम करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्यातून आशा निर्माण होती की राजकारणामध्ये खूप लोकांना इथे स्कोप आहे. चांगल्या लोकांना राजकारणात घेतलं जातं, उचललं जातं आणि त्यांना त्यांच्या कष्टाचं मोल मिळतं. अशा पद्धतीत खूप चांगला निर्णय हा 2019 लागलेला आहे. त्यातून मी खूप चांगल्या पद्धतीने त्याला पाहतो. महाराष्ट्रातलं पहिलं मिटिंग मी कोविडची मुक्ताईनगरला घेतली होती आणि कोविडला घेतल्यानंतर लोकांनी त्या पद्धतीमध्ये त्याला सिरियस घेऊन खूप चांगल्या पद्धतीत लॉकडाऊन पाडला. प्रत्येक जण माननीय एकनाथराव खडसे यांनी भाजप पक्ष त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यावर त्याच्यावर रिएक्शन द्यावा असा काही तो एवढा विषय नाही आहे. त्यांची इकडे काहीतरी कोंडी होत होती म्हणून ते तिकडे गेले आणि ठीक आहे, भविष्यात ते चांगलं काम करतील एवढीच मी त्यांना सदिच्छा देतो.